हरिओम, माझं नाव रोहन सेव परदेसी, उल्हासनगर उपासना केंद्र. तसे तर बापूचा सहवास आमच्या घरी माझ्या लहानपणापासून आहे, पण मी कॉन्शियसली बापूंकडे 2015 पासून आलो, म्हणजे रेग्युलर उपासना वगैरे वगैरे करणं सगळं. आणि तसं अनुभव माझा आहे, कोविड जे लॉकडाऊन लागलेला त्याच्यामध्ये जे एक सगळ्यांच्या घरी फायनान्शियल क्रायसिस एक आलेली ती प्रॉब्लेम सगळ्यात मोठी, तर त्याबाबतची आहे. तर आमचं असं झालेलं, आमचा लॉन्ड्रीचा बिझनेस आहे आणि मी एक पार्ट टाइम फिटनेस ट्रेनर आहे, सोबत मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची प्रिपरेशन करतो. तर तो टाइम असा होता, 2019 ऑगस्टचा टाइम होता, त्या टाइमाला आमचा लॉन्ड्रीचा बिझनेस चालू होता बरोबर. पण त्याच टाइमाला बदलापूरपासून आम्हाला एक हॉस्पिटलच्या कामाची एक ऑफर आली, ते त्यांचे दोन ब्रांच होते तर बदलापूरलाच होते. तर त्यांचं जे काम होतं ते फक्त जे पेशंट्सचे क्लोज असतात, बेडशीट्स असतात, ते पेशंट जे घालतात ते आणि ब्लँकेट्स, ते आम्हाला त्यांना ट्रॅकिंग करून त्यांना डिलिव्हर करायची होती, हे आमचं काम होतं. तर तसं सुरू झालं सगळं आणि अचानक जसं लॉकडाऊन लागलं, लॉन्ड्रीचा बिझनेस आमचा पूर्णच बंद झालं. त्याच्यामध्ये पूर्ण ब्रेड अँड बटर आमचं मग आलं हॉस्पिटलच्या कामावर. आणि ते अगोदरच बापूंनी ऑगस्टमध्येच आमची सोय करून ठेवली. जर ते नाही झालं असतं तर तो फायनान्शियल क्रायसिस एवढा मोठा झाला असता आमच्या घरी, कारण माझंही त्याच्यात त्या टायमाला फिटनेस जिम वगैरे सगळी बंद होती आणि लॉन्ड्री बिझनेसही बंद असताना ते फक्त आमचं ब्रेड अँड बटर होल अँड सोल हॉस्पिटलच्या बिझनेसवरच चालला. आणि बापू कृपेने आम्ही त्या टायमाला जे आमचे लोन्स होते, EMIs होते, ते सुद्धा आम्ही 3 महिन्यानंतर समर्थपणे भरू शकलो. आणि ते फक्त आणि फक्त बापू कृपेनेच ते झालं आमच्याकडे. आणि अजून एक अनुभव तुम्हाला सांगू इच्छितो की याच टायमाला जसं मी डिलिव्हरी, मग थोड्या टायमानंतर हॉस्पिटलचं जे काम होतं त्या कामासाठी जे डिलिव्हरी आम्हाला करून द्यायचे अवेलेबल, त्यांचा काहीतरी इश्यू झाला म्हणजे त्यांना डिलिव्हरी करायला जमत नव्हती. मग मी डिलिव्हरी द्यायला आणि यायला स्टार्ट केली, म्हणजे कोविडपासूनच मी स्टार्ट केली ती. आणि कोविडमध्येही असं झालेलं की या हॉस्पिटल कन्वर्ट झालेलं कोविडमध्ये, जसं ते हॉस्पिटल्स मर्ज झाले, कन्वर्ट झाले कोविडमध्ये, तर एक थोडीशी आतमध्ये भीती आली की आता कसं करायचं. वडिलांचा एज होता 60 अबाव, ते सिनियर सिटीजन होते. आईचं पण वय होतं 55 अबाव. तर मला एक शंका बसली आणि ते न्यूज चॅनल्सवर आणि खूप म्हणजे एक अवेअरनेस चालू होती की ओल्ड एज लोकांना ते जास्त इफेक्ट करतो आहे. तर मला आतमधून त्यांच्यासाठी खूप एक भीती वाटली. तर मी त्याबद्दल दादांशी बोललो, नीलम विराला फोन लावून. तर त्यांनी सांगितलं की काय नाही, फक्त केअर घ्या आणि ते करा काम. आणि त्याच टायमाला फक्त एकच लक्षात होतं की बापू सांगतात बिंदास राहायचं पण बेफिकर न राहायचं. ते लक्षात घेऊन मी सॅनिटायझर, ग्लव्स, ते सगळं घेऊन प्रॉपर ते करून. आणि त्या टायमाला आमचं पूर्ण कोविड, 2 वर्ष आम्ही कोविड हॉस्पिटलचे काम केले, एकालाही आई वडील आणि मला एकालाही कोरोना पॉझिटिव्ह झालं नाही. फक्त आम्ही जून 2020ला 2-2 दिवस फक्त आई, बाबा आणि मी सलग 2-2 दिवस एकानंतर एक फक्त फीवर आलेला नॉर्मल बस. त्यानंतर आम्हाला काहीही झालं नाही. 1.5-2 वर्ष आम्ही पूर्णपणे ते हसत खेळत काम करत होतो. फक्त एकच आश्वासन जे आम्हाला सुचित दादांनी जसं दिलेलं की करा बिंदास बस. आणि त्याच टायमाला जेव्हा मी डिलिव्हरी येणं जाणं स्टार्ट केलं, तर त्या टायमाला एक दिवस असं होता की आता 2021 डिसेंबरची गोष्ट आहे ही, त्या टायमाला उपासना वगैरे थोडी कमी चालू होती माझी त्या एक्झाम्स वगैरेमुळे, अभ्यासामुळे. तर जसं माझं त्या ड्युरेशनमध्ये अभ्यास जास्त चालू होता आणि उपासना करायला टाइम भेटायचं नाही, तर त्या टायमाला मी फक्त एवढं करायचो की जिम वगैरे करताना जेव्हा मी माझा वर्कआउट करायचो तेव्हा बापूंनीच माहिती नाही माझ्या डोक्यात काय आणलं, मी सुंदरकांड ऐकायला स्टार्ट केलं. ही गोष्ट झाली 28 डिसेंबरला आणि मी 26 डिसेंबरपासून जर वर्कआउट जिम करताना सुंदरकांड ऐकायचो आणि 1 आवरमध्ये तो सुंदरकांड पूर्णही व्हायचा. तेही मलाही माहिती नाही कसं आणलं बापूंनी डोक्यामध्ये, मी स्टार्ट केलं. आणि जर 2 दिवस नंतर डायरेक्ट, जसं 2 दिवस झाले, तिसऱ्या दिवशी जेव्हा मी डिलिव्हरी घेऊन येत होतो त्याच टायमाला एक रोड ॲक्सिडेंट असं झालं असतं माझा की मलाही नाही माहीत की मी त्याच्यातून वाचलो असतो की नाही. तर ते एक अशी गोष्ट होती, मी स्ट्रेट बाईक माझ्या ॲक्टिवावर जात होतो, त्याच टायमाला एक ट्रकने ओव्हरटेक केलं मला. आणि ते ट्रक जेव्हा ओव्हरटेक केलं मला तर तो
असा आला पूर्ण आणि मी त्याच्या आत पूर्ण घुसायला लागलो होतो. पण जे माझे ब्लँकेट्स होते, जे पेशंटचे क्लोथ्स होते, त्याच्यामुळे मी फक्त लागून आणि फक्त असं सलग एका जागेला उभा राहिलो. काहीच झालं नाही. मी त्याच्या, मला असं वाटलं की आता ब्लँकेट अडकतील ट्रकमध्ये आणि मी पूर्ण ट्रकच्या आत घुसणार. तसं काहीही झालं नाही. फक्त ब्लँकेट लागली आणि जे माझा बॅलन्स डिसेबल झालेला ते मी बॅलन्स पूर्णपणे परत आणू शकलो आणि ते ब्लँकेट्समुळे. आणि जर ते ब्लँकेट्स अडकले असते तर ते ब्लँकेटमुळेच माझा जीव सुद्धा गेला असता. आणि त्या हिशोबाने माझे बापूंनी उपासना नाही चालू आहे, त्या हिशोबाने माझे जे संकट येणार आहे, जसं बोलतात बापू त्यांच्या 18 वचनात की माझ्या भक्ताचे कुठलेही प्रारब्ध बदली तोडीन व घालीन बांध, तर त्यांनी ते सुंदरकांड वरून सुंदरकांड माझ्याकडून जिम मध्ये करून घेऊन तर हा संकट माझ्यावरून काढला. त्यासाठी मी खूप खूप अंधज्ञ आहे आणि बापू खूप खूप छान गोष्ट माझ्या जीवनात घडवत आहे, त्यासाठी मी खूप अंधज्ञ आहे. हरिओम श्रीराम अंधज्ञ.